धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारच्या नियतीमध्ये खोट असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. 30 अहवाल तयार असतानाही तो सभागृहात मांडला जात नाही, यावरून सरकारच्या नियतीत खोट दिसून येत आहे. मराठा आरक्षणाप्रमाणेच धनगर आरक्षणाचाही प्रश्न निकाली काढणे आवश्यक होते, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. मुंबई भूषण या पुरस्कार सोहळ्याच्या वितरण प्रसंगी भुजबळ बोलत होते.